करण्यासाठी शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना आपला मतदानाचा अधिकार कसा बजावायचा याचं आज प्रात्यक्षिक या शाळेतून जिमखाना 2024 यामधून आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचा आदर्श नागरिक आहे आणि आदर्श नागरिकाचं प्रथम कर्तव्य म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे. तर ही संपूर्ण मतदानाची प्रक्रिया कशा प्रकारे चालते याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक आज आम्ही आमच्या साधना प्रशालेमध्ये आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रिया पार पडते याचं आज हे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. धन्यवाद. निवडायचा आहे म्हणून मी आज निवडायला गेले. आमचे आई वडील उमेदवार निवडायला घेत जाताना किती काय काय कोण जबाबदारी घेत आहे, देशाचे कोण रक्षण करत आहे सगळं बघतो आणि तिलाच उमेदवार करतो. आजही आमच्या शाळेत उमेदवारासाठी एका मुली आणि मुलांना GR आणि GS यासाठी वोटिंग करायला सांगितलं. मला आज खूप छान वाटलं की उमेदवार हा खरा उमेदवार कोण असावा तिलाच मी वोट केले. नमस्कार, मी माझं नाव अमन मेघे. साधना हायस्कूलमध्ये GS आणि GR जी निवडणूक झाली त्याच्यात लोकशाही मतदान कसं असते ते आम्हाला इथं अनुभवायला भेटतं. त्यामुळे आता लोकशाही जसं मतदान होते ते कसं असते ते आम्हाला अनुभव भेटलं. त्याच्यासाठी आम्ही शाळेचा आभार मानतो. धन्यवाद. Invaluable. And I look forward to working with them for the betterment of our school.
And lastly, to all my dear friends and everyone who attended me, thanks for your support and support. And this is the last bulan grade, it's just bulan go everywhere. Let's make our school better. Thank you. I love you. And we want more staff teachers. I stay up in general to Sileke Ajane, editor of Trainings of Sadhana School Director of the academic session 2024-25. It's indeed a pleasure for me to carry out the assignment responsibility in a sensory, sincerity and dedicated manner. For me, giving the Edgar, it is not position and or the title. It is about action and example which can make a difference. आणि जर तुम्हाला जर एका व्हिडिओ जर आवडला असला या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर